बारीक पोऱ्या झाली जरा यार बारीचे यांचा दगडा एका पैकी चालले आम्ही इकर जाय या करून या ना जज करता कोणचा जास्त लांब दगड जाते रे मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी यशवतारी. तर आता मी म्हणजे इथे बंगला पाड्याला चाललो आहे ट्रॅव्हलिंगला. तर तिथे वातावरण म्हणजे खूप भारी जागा आहे ती एक नंबर. म्हणजे इकडची पॉप्युलर जागा म्हणजे काय पण बोला एक नंबर जागा आहे ती. आता मी तुम्हाला तिथे नेऊन घेऊन जातो बघू शकता. आता मित्राला पण फोन केलेला तो आता आम्ही दोघं तिघं असू तर बघा करता येते बघू शकता. आपला भाऊस पण आहे जोरीला वातावरण चालले होता नाही एक बिजा भाऊस चला दोन यांची पवन त्यांची भावंडा खाण्याचे मागे फुलोन येरी फुलोन तर मग काय सारा कामच नाही. तर बघू चला आता वातावरण काय द्या कसा द्या बघा. त्याला इकडचा जाम मोठा त्याला जाम मोठा नी सर आता कसा तरी या कर वातावरण बघू शकता स्पायडरमॅन जाम भारी सीन झालं हल्ली आम्ही पलाटा वाले आले वाल्ली तर इकडच्या रस्ता आता खालते डबल उतरायला लागल आता खालते उतरायला लागल इकडच्या इकडच्या खालते चला खालते भटकीन त्यांचा दोघांचा भरोसा नाही करा राक्षस होती नाही तुम्हाला ही दोघा कारण आम्ही बोलायला लागले हो ना टाइम बघितली काही बोलायला लागले हो काही नसते मी रा भावा टाकला पोरगा काय कर बघू शकता येऊ शकता मस्त बघा बघा ये यांची कामा बघा गाडी जाऊन रस्ता आहे भोगले भोग बांधत आहे म्हणून इकडच्या जरा लांबून पडते चालता चालता जरा चालण्याची पण प्रॅक्टिस पाहिजे बघा आता चालले आहो जाम लांब रस्ता आहे फिट थकवीत लावले भावा जाऊ या म्हणा बघू शकता यांचे बरं जाऊ येऊन फायदा नाही गव्हा. आता आम्ही जरा वेळान पोहोचू समोरच मंदिर आहे पण खालच्या जाम फिरून फिरून जावायला लागेल अशी जाम भारी जागा आहे फक्त एक नंबर जागा आहे ती. फक्त चालायला गाडी जर आणली गाडी आता येत नाही तिकडं पुलाचं काम चालू आहे म्हणून पण चालत येऊ शकता हिचं फिरणं चौक इव्हनिंग वॉकला मॉर्निंग वॉकला एक नंबर भारी जागा आहे ती बघू शकता. आता जराशीच लांब आहे तर पोचल्यावर दाखवतो तुम्हाला आता जरा टाइम आहे आता इकडच्या फक्त एक इकडच्या फक्त बोलून या करायचं आहे बस तो तिकडे दिसलं पोचलो फक्त आणच्या फक्त आता चालत पण फिरायला जाम लागते बंगला पाड्याच्या आतमध्ये आयला ना तरी या करायला लागते पक्का की जाम या रिस्की काम रस्ता आयला तर गाडी या गाडी नसली तर चालत येण्याची खूप मजा आहे पण भरांनी मजा ती काही डायरेक्ट वाहतव येऊन आम्ही इकडे बोट होती कोणची तरी त्याने येऊन बसले हो सगळी हल्ली इकडे भारी मज्जा जरा वाटते इकडच्या म्हणजे व्ह्यूच भारी आहे ते बघा जरा समोरचा व्ह्यूच बघा तुम्ही इकडे येऊ शकता कवा पण ऑल टाईम. तर शिवशंकरांची भिंडी पण आहे इथं. आता दर्शन वगैरे महादेवांचं दर्शन घेऊन झाले आता आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला आलो तर मागच्या साईडचा व्ह्यू म्हणजे ना एक नंबर व्ह्यू येते इकडच्या बघू शकता तुम्ही जाम वारा सुटले ना वाऱ्याचा जास्त करून आवाज माझा आवाज कमीच येतो वा तो वारा इकडे जाम सुटले पावसाचा मौसम आहे म्हणून पाऊस आता पडणार पडेल पण पाऊस पण पडणार इकडे बघू
करू शकता यांचं दगर फेकायची या चालले कोणचा जास्त लांब दगर पोचतो द्या पण पाण्यान वारेजांच्या दगरा यांची वाबलता बघू शकता पाहून बाई आपलं बारीक कोऱ्या झाले जरा या बारीच्या यांचा दगरा फेकापेकी चालले आम्ही इकडचे या करून यानं जज करता कोणचा जास्त लांब दगर जाते इकडचा सगळा आता फिरून फिरून झाला सगळा काही या करून झाला यांचं हे वेगळंच मंदिरात येताना आणि पण जाताना घंटा वाजवतील सगळी आई सह करतील गेम आता सगळा इकडचा झाले आता चालले हो घरा सगळं काही झालं फिरून पाणी भरायला लागलं पोरा आता पाणी पण आईला पण पाणी जरा वेळापुरती आले बस पाऊस आले चालण्याची जाम मज्जा भारी एक नंबर इकडची तर पवन भाई तुझा म्हणणं काय याच्यावर बरोबर आहे बरोबर कशावर पाऊस आणि भिजण्याबाबत मला ताप येते पवनला तर ताप येते आपले मग चैतन्य भाई तुझा काय म्हणणं चैतन्य भाईचा जाम साधा सुद्धा राहिलो काही बोलत नाही विषय ऐकलो आता चला पुरे जाऊन भेटू आता वातावरण निघल्या आम्ही आता गाड्या तिकडे जरा लांब यांचे घराचे जवळ ठेवले आणि ते इकडे जाता गल्ली गल्लींच्या जावा लागल आम्हाला आहे सही आहे Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading. तर मित्रांनो तुम्ही आजचा व्लॉग बघितला असेल आम्ही सगळे वातावर गेलेलो तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.